हॅलो, घरची चवमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे झटपट दम आलूची रेसिपी। त्यासाठीचं साहित्य बघूया आपण काय काय आहे। मी घेतलेली आहे कोथिंबीर, धूम, लसूण, अद्रक, जिरे पावडर, धने पावडर, ही लाल मिरची पावडर आहे कलरची, हे आहे गरम मसाला, हळदी पावडर, मीठ चवीनुसार, तेल, उकडवून घेतलेले बटाटे, हे दोन कांदे मी असे उभे कट करून घेतले आणि हे दोन टोमॅटो आहेत। चला आपण आता बनवूया। इथे मी हा पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यात 2 चमचे तेल घालणार आहे। आपण याच्यामध्ये हे बटाटे थोडेसे शॅलो फ्राय करणार आहोत। बटाट्यांना इथे काटा चमचाने असं थोडेसे होल करायचे, आरामाने करायचे, नाहीतर बटाटा 2 भाग होतील त्याचे, जेणेकरून आपण नंतर जे याला मिरची आणि मीठ लावणार आहोत ते आतमध्ये थोडस जाईल। याचे मी सर्व बटाटे फ्राय करून घेते। आता हे बटाटे फ्राय झाले, मी काढून घेते। हे इथे बटाटे मी काढून घेते, आता याच्यात लाल मिरची आणि थोडस मीठ घालणार आहे मी, आणि त्याला फक्त मसाला तयार होईपर्यंत ठेवून देणार आहे। या कढईत मी 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। आता इथे मी याच्यात लसूण, अद्रक आणि कांदा थोडस फ्राय करून घेणार आहे अगोदर। हे सर्व थोडं फ्राय झाल्याच्या नंतर शेवटी मग मी टोमॅटो घालणार आहे, कारण टोमॅटो हा लवकर फ्राय होतो, कांद्याला थोडासा वेळ लागतो। हा कांदा इथे थोडा फ्राय झालाय, आता याच्यात मी टोमॅटो घालणार आहे, टोमॅटो पण थोडासा फ्राय करून घेणार आहे। हे इथे आता फ्राय झालेलं आहे, त्याला आता मी थंड झाल्यावर मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे। त्याच्यात पाणी घालणार नाही आहे वाटताना। आपला मसाला वाटून झालेला आहे, ती मसाला भाजलेलीच कढई आहे। आता इथे मी तेल घालून घेते, त्याच्यामध्ये तेल थोडं जास्त लागतो। मी इथे परत 4 चमचे तेल घातलंय आणि याच्यात आता हा वाटलेला मसाला घालणार आहे मी। हा मसाला छान तेल फुटेपर्यंत फ्राय करायचा आहे आपल्याला। आता इथे याला याच्यात थोडं आपण मीठ घालून घेऊया। थोडं मीठ आपण बटाट्यांना लावलंय, ही मिरची पावडर आहे लालवाली, धने पावडर। तुम्ही तुम्हाला खूप तिखट आवडत असेल तर याच्यामध्ये हिरवी मिरची ही कट करून घालू शकता। याला आता आपण झाकण ठेवून एक छान वाफ काढणार आहोत, जेणेकरून हा शिजेल आणि याला तेल सुटेल। याला आता एक छान वाफ आलेली आहे। मी याच्यात अजूनपर्यंत अजिबात पाणी घातलेलं नाहीये। मी तुम्हाला इथे एक टिप सांगते, असा हा टोमॅटो कांद्याचा जो मसाला असतो त्यात तुम्ही जर पाणी घातलं नाही तर तो असा उडत नाही। पाणी घातलेला मसाला वरती उडतो, तो कधी कधी आपल्या अंगावरही उडतो, त्यामुळे शक्यतो पाणी घालून मसाला वाटायचाच नाही। मी याच्यामध्ये धने पावडर, हळदी आणि थोडी कोथिंबीर घातली आहे। इथे आता याला छान तेल सुटायला लागलंय, मी आता याच्यात बटाटे घालून घेणार आहे। हा मसाला छान आता आपण बटाट्यांना लावून घेऊया। हे हलक्या हाताने मिक्स करायचंय, कारण बटाटे शिजलेले आहे आणि हे बटाटे मी फक्त कुकरला लावले होते आणि शिट्टी व्हायला लागली की मी गॅस बंद केला होता। मी याची एकही शिट्टी काढलेली नाहीये, कारण शिट्टी काढली असती हे खूप गाळ शिजले असते
त्यामुळे ते असे शिजवायचे, त्याची शिटी नाही काढायची. शिटी व्हायला आली की गॅस बंद करायचा. इथे मी गरम मसाला आणि उरलेली लाल मिरची पावडर घातली आहे. तुम्ही इथे हे असेही ठेवू शकता, सुक्यात आहे होऊन जाईल. टिफिन मध्ये अशी तुम्ही भाजी देऊ शकता. पण मी इथे याच्यात थोडस पाणी घालणार आहे. चपाती बरोबर खायची असेल तर अशी भाजी तुम्ही ठेवू शकता बिना पाण्याचीही, आणि भातासोबत खायची असेल तर त्यात पाणी घालायलाच लागेल. ग्रेव्ही पण थोडीशीच करायची आहे, खूप पातळ अशी ग्रेव्ही नाही करायची आहे. इथे छान उकळी आलेली आहे आणि याला उकळी एक किंवा दोनच आणायचे, कारण आपले बटाटे 70%पेक्षा जास्त शिजलेलेच असतात. फक्त एक टिप लक्षात ठेवा की बटाटे कुकरला लावल्यावर त्याची शिट्टी काढायची नाही, किंवा मग एक शिट्टी काढली आणि गॅस लगेच बंद करून लगेच बटाटे काढून घ्यायचे. फ्रेंड्स, इथं आता हे आपलं दम आलू तयार आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती ठीक आहे. दम आलू बनवा, मला कमेंट्स करा, व्हिडिओ आवडला लाईक करा, नक्की शेअर करा. माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केले तर लवकर करा. बाजूचे बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.